चंद्रशेखर बावनकुले के उद्धव ठाकरे के हिंदुत्व छोड़कर ओवैसी के साथ हाथ मिलाने के बयान को लेकर चंद्रकांत खैरे ने पलटवार किया है। पत्रकारों के समक्ष चंद्रकांत खैरे ने बावनकुले को चेतावनी देते हुए कहा कि हम उनकी तरह लाचार नहीं है जो किसी का सहारा ले। वहीं चंद्रकांत खैरे ने आगे कहा कि AIMIM भाजपा की ही एक बी पार्टी है। शिवसेना पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्वजण शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे उपनेते आणि सन्माननीय आमदार सन्माननीय खासदार हे संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यात त्या ठिकाणी जात आहोत। आम्ही प्रत्येकाला 4-4 जिल्हे दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे सर्वजण त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। आता आज मला गडचिरोली काही नवीन नाही आहे, मी स्वतः वनमंत्री होतो। वनमंत्री असताना मी त्या ठिकाणी तिथे मला DIG ने सांगितलं त्यावेळेसच्या की तुम्ही जाऊ नका ते, असं तरी पण मी गेलो होतो। मला माहिती आहे मी भामरागड बाकी सगळे तो भाग आहे त्या भागात त्या ठिकाणी मी होतो। आणि गडचिरोलीला काय असं काही म्हणजे गडचिरोलीला नाव कशाला ठेवायचं, चांगला जिल्हा येतो। आणि त्याच्यानंतर मग म्हणजे त्यावेळेसच्या काळामधलं सगळं मला माहिती आहे। आणि नागपूरला जवळपास 10 वर्ष मी यायचो विधानसभा आणि नंतर मग मी मंत्री म्हणून त्या ठिकाणी असताना विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेस 10 वेळेस मी 10 वर्ष मी आलो। त्यामुळे नागपूरच्या काही म्हणजे माहिती नाही असं नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रात माहितीच आहे पण बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी मी जात असतो। आज मात्र त्या ठिकाणी आम्ही जे महाराष्ट्रातली जी परिस्थिती एकदम वेगळ्या पद्धतीची झालेली आहे, म्हणजे आम्ही संघर्ष वगैरे नाही, आम्ही तर आमचं तर त्या ठिकाणी वर्चस्व आहेच उद्धव साहेबांचं, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जे काही भारतीय जनता पार्टीने हे कूटनीतीने नीच राजकारण केलं ते म्हणे कसं केलं आहे की सगळ्या राज्यात त्या ठिकाणी जे विरोधी राज्य असतील त्यांना पूर्ण खारीज करायचं, त्यांच्या मांडीवर ED लावायच्या, नोटिसा द्यायच्या, त्यांना त्रास द्यायचा, म्हणजे ते कसे एक तर आपल्याकडे येतील नाही तर ते डाऊन होतील। ही पद्धत भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली आहे आणि त्यातल्याच एक भाग म्हणून आमचे काही गद्दार त्या ठिकाणी निघालेले आहेत। 40 गद्दार त्या ठिकाणी आमच्या इथं आमच्या महाराष्ट्रामध्ये निघाले आणि त्यांनी त्या दृष्टिकोनातून कधी आणि कसं आता विश्वास ठेवावा लागतो ना, अविश्वास दाखवला नाही माननीय उद्धवजीने आणि त्याचा गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी उद्धवजी आजारी असताना त्या ठिकाणी त्यांनी खूप गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी आपली चूल कशी काय पेटवायची ते सगळं त्या ठिकाणी पाहिलं। आता निवडणुकीमध्ये काय असतं माहिती आहे का, निवडणुकीमध्ये काही ना काहीतरी शब्द निघतात, त्याचं राजकारण होतं, लोकांना जाऊन हात जोडणे ते राहिलं बाजूलाच आणि बाकी सगळे ह्या असे दृष्टिकोन करतात, पण प्रत्यक्षात तसं काय नाही। आज म्हणजे मुस्लिम समाज त्या ठिकाणी आमच्याकडे वळायला लागला, वंचित आघाडीसुद्धा आमच्याकडे वळायला लागली आणि मग भारतीय जनता पार्टीचं राजकारण सुरू केलं त्यांनी की वंचित म्हणजे भीमशक्ती शिवशक्तीमध्ये कसे भांडणं लावायचे हा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे। मुस्लिम समाजामध्ये जे काही आता उद्धवजीच्या बद्दल प्रेम आणि महाविकास आघाडीबद्दल प्रेम निर्माण झाला ते होऊ नये म्हणून काहीतरी कुठेतरी बारीक बारीक आता दंगली सुरू करण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पार्टी करत आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी हे सांगायचं की आम्ही घाबरणार नाही, मी तर सगळे जे काही माझ्याकडे मुस्लिम समाजाचे मोठे मोठे नेते येतात त्यांना सांगतो की जरा ख्याल रखो हे ऐसा करणे वाले है आणि वंचितच्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना मी तिकडे आमच्याकडे भेटतात त्यांना सांगतो की जरा सांभाळून घ्यावं लागेल, मुद्दाम ते आपल्यामध्ये भांडणं करून शिवशक्ती भीमशक्तीचे मतं एकत्र येऊ नये किंवा मुस्लिम आणि बाकीचे सगळ्या समाजाचे धर्माचे लोक येऊ नये हे राजकारण सुरू करतील भारतीय जनता पार्टी। कोणत्याही थराला जाऊन राजकारण करायला लागले भारतीय जनता पार्टी, कोणत्याही थराला जाऊन मोदीजी आणि बाकी हे सगळे अमित शहाजी किंवा आमचे मित्र जुने म्हणजे आता जुने म्हणतो तरी आता उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्र्यापासून खाली आले उपमुख्यमंत्री झाले असे जे आमचे मित्र आहे ते राजकारण करतात।